श्री स्वामी समर्थ, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर नेहमी मी आध्यात्मिक व्हिडिओज बनवत असते, वेगवेगळे मंदिरांना भेट देतो। तर आज आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर आज आपण आलो आहोत गोव्यामधील एक प्रसिद्ध डॅम बघण्यासाठी, आणि ह्या डॅमची ख्याती खूप मोठी आहे, खूप छान आहे हा डॅम असं म्हणतात। तर हा आहे सॅलोलिम डॅम, तर हा आता आपण पाहायला चाललो आहोत। तर हा डॅम येतो साऊथ गोवामध्ये, सॅलोलिम डॅम नावाने प्रसिद्ध आहे। तर पाहूया आज आपल्याला या डॅमचं वैशिष्ट्य काय दिसतं आणि कसा आहे हा डॅम। चला, तर आपण इथे पाहतोय की कसं सुंदर आकार इथे देण्यात आलेला आहे झाडांना। मोराचा आकार आपण पाहिला, तसंच माशाचा पाहिलात, तर सुंदर आकार इथे देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फळं, फुलं पाहायला मिळणार आहेत। जागोजागी इथं बसण्यासाठी असे लहान लहान हट्स बनवण्यात आले आहेत, जेणेकरून तुम्ही दमलात असाल तर इथे विश्रांती घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही तुमचं स्नॅक्स वगैरे इथं घेऊन येऊन तेही एन्जॉय करू शकता। आणि प्लस इथे कॅन्टीनही आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे। तर सर्वात प्रथम आपण डॅम बघून घेणार आहोत, डॅमचा व्ह्यू बघून घेणार आहोत। आणि हे ह्याचं मेन एंट्रन्स आहे। इथून आत आल्यानंतर आपल्याला समोर भरपूर सारे जिने दिसत आहेत, पूर्ण ही टेकडी आहे, याच्यावर आपल्याला आता चढून जायचं आहे। आणि ऊन इतकं आहे की मी खूप दमली आहे, हळूहळू येते आहे वर। तोपर्यंत सर्वांनी वरून जो व्ह्यू दिसतो तो बघून घ्या, इतका सुंदर व्ह्यू दिसत आहे। छान हिरवीगार झाडं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये पायऱ्या चढून वर आलेलो आहे, आणि इतकं समोर अद्भुत दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। बघितलं किती मस्त सुंदर दृश्य आहे ह्या डॅमचं, आणि हा डॅम माणसानेच बनवलेला आहे, मॅनमेड डॅम आहे। तर इकडून हे पाणी खाली जाऊन तिकडे पुढे नदीला मिळतं। तर आपण बघितलं इतकं छान दृश्य आहे इथले। तर हे डॅम वर आपण आलेलो आहे, आणि दोन्ही बाजूला, एका बाजूला पाणी आहे
जस की तुम्ही बघितलं आणि एका बाजूला पूर्ण हिरवीगार झाडी आपल्याला दिसतायत, तर खूपच शांत वातावरण आहे. दुपारची वेळ आहे त्यामुळे इतकी गर्दीही नाही आहे आणि जास्त तिकीटही नाही आहे. 60 रुपये तिकीट आहे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी 30 रुपये. आणि प्लस इकडे बॉटनिकल गार्डनही आहे, तिकडे आपल्याला वेगवेगळे प्रकारची झाडं फुलं पाहायला मिळणार आहेत. आणि तिथे आपण लंच वगैरे काहीही आपला आणून तिकडे आपण खाऊ शकतो, स्नॅक्स वगैरे. तर खूपच छान दिवस आहे आणि एक दिवस स्पेंड करण्यासाठी खूपच छान ठिकाण आहे गोव्यामध्ये. तर आपण पायऱ्या उतरून खाली आलेलो आहे डॅमच्या, तर आता आपण खालून डॅमचा व्ह्यू बघणार आहोत. तर आता आपण आलो आहोत बॉटनिकल गार्डन मध्ये. तर इथं छान वॉकिंग ट्रॅक आहे सुंदर वेलींच्या खाली. आपण एकदम थंडगार वातावरणामध्ये इथं काही वेळ विश्रांती घेऊ शकतो. आणि आपण एक लाकडी पूलही इकडे पाहिला, ज्याच्यावरून आपण जाऊ शकतो. आणि लहान मुलांची छान पिकनिक आली आहे इकडे. इथे भरपूर वेगवेगळे आकार वेगवेगळ्या झाडांना देण्यात आलेले आहेत, जसं की आपण सुरुवातीपासून पाहत आलो आहोत. आणि हे समोरून आपण दृश्य पाहतोय डॅमचं, वॉटरफॉलचं. इतकं सुंदर नजारा आहे की मी शब्दात नाही सांगू शकत. चालून चालून पाय दुखायला लागले. तर थोड्या वेळा मी बसली आहे आणि मी घरातून टिफिन आणला आहे, तो मी आता खाऊन घेते, मग आपण पुढे जाऊया. तिथं आपण बघू शकतो खूपच छान कासवाचा आकार देण्यात आलेला आहे. तर कासवाचे पाय देखील इकडे केलेले आहेत, चार पाय आहेत. खूप छान छान वेली आहे इकडे, खाऊची पानांची वेल आहे. बॉटनिकल गार्डन बघून झालं आहे ऑलमोस्ट, अर्धं तरी बघून झालं आहे. दुपारचे 2 वाजले आहेत आणि इथं बसण्यासाठी जागोजागी असे बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत. डॅमचं वॉटरफॉल आपण पाहत आहोत आणि समोरच बसलो आहे आम्ही स्नॅक्स खात. तर खूपच छान दृश्य आहे, पाहू शकता तुम्ही वॉटरफॉल. तर एक दिवस घालवण्यासाठी खूप छान जागा आहे गोव्यामध्ये. डॅमचं नाव आहे सॅलोलिम डॅम आणि हे सांगे गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे, जे आहे साऊथ गोवामध्ये.
आपण आता पुढे निघालो आहोत, तर सलोलीम डॅम कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। डॅम बघून निघालेलो आहे आणि पुढे एक कुर्तोलीम नावाचं गाव लागतं, तिथे आपण जेवायला थांबलो आहे। तर जेवण झाल्यानंतर इथून पुढे आपण आणखीन एका ठिकाणी जाणार आहोत, तर माझं जेवण मी करून घेते आणि मग आपण पुढे जाऊ। तर हे गोव्यामधील अत्यंत शांत आणि स्वच्छ सुंदर ठिकाण आहे। जेव्हा जेव्हा मला कधी शांतता हवी असते तेव्हा तेव्हा मी इथे येते आणि थोडा वेळ बसून इथून मग निघून जाते। पण इथे इतकी शांतता वाटते ना, तुम्ही फक्त पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज इथे ऐकू शकता। आपण मीरामार बीचवरून जेव्हा निघतो आणि चालत पुढे येतो फुटपाथवरून, तर तोच हा एरिया आहे। हा संपूर्ण मांडवी नदीच्या बाजूनेच हा पूर्ण मोठाच्या मोठा फुटपाथ आहे। तर इकडं तुम्ही काही क्षण वेळ घालवू शकता। इथं समोरच आपल्याला कसिनोचे वेगवेगळे शिप्स दिसत आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये, आणि खूपच छान दृश्य आहे हे पॅनजिममध्ये येतं। तर आता आपण निघालो आहोत घरी, तर संपूर्ण दिवस संपत आलेला आहे आणि खूप छान आजचा दिवस होता। खूप छान डॅम बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर हे माझं फेवरेट ठिकाण आपण पाहिलं। तर अधूनमधून कधीतरी एक दिवस काढून आपण स्वतःसाठी वेळ द्यायला हवा, अशा ठिकाणी फिरायला ते जायला हवं, जेणेकरून आपणही रिफ्रेश होतो, आपल्या रोजच्या जीवनामधून थोडासा ब्रेक मिळतो। हे आहे पणजीमधलं मेन दिवजा सर्कल। तर दिवजा हा इकडचं मेन फेस्टिवल आहे। आमच्या कुळदेवांचा दिवजा उत्सव मी संपूर्ण माहिती मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही पहा। दिवजा उत्सव इथे कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आता आपण आलो आहोत मेन ब्रिजवर, तुम्ही पाहू शकता। हा वरचा मेन ब्रिज आहे आणि खाली हे दोन ब्रिजेस आहेत। गोव्यामधील लोकांना माहितीच असेल सूर्यास्त व्हायला आलेला आहे आणि इतकं छान दृश्य आपल्याला दिसतं आहे। पाणी आहेत, ब्रिजेस आहेत आणि प्लस बोटी आपल्याला पाहायला मिळतात, शिप्स पाहायला मिळत आहेत। आणि संध्याकाळी 7 वाजता ह्या पिलर्सवरही लाईट्स लावले जातात आणि ते बदलत असतात, त्यामुळे ते दृश्य आणखीनच सुंदर दिसतं। जर मी कधी संध्याकाळी इकडे आले तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवेन। आशा करते गोव्यामधील थोड्या तरी गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कसं वाटलं गोवा मला नक्की कमेंट करून सांगा। तर इकडे आपण पाहू शकतो मासे पकडणाऱ्या या छोट्या छोट्या बोटी दिसत आहेत।